नमस्कार, मी नेहा, नेहाज रुचकर रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपल्या बऱ्याच व्हेज नॉनव्हेज रेसिपी बनवून झालेल्या आहे आणि आज आपण एक वेगळी रेसिपी बनवतोय. तिचं नाव आहे चवळीची भाजी. विशेष म्हणजे या भाजीला वाटण करून आपण ती कमी वेळेमध्ये बनवणार आहोत. चला तर चवळीच्या भाजीच्या वाटणाचे साहित्य बघून घेऊया. अर्धी वाटी सुकं खोबरं चांगलं किसून भाजून घेतलेलं आहे. 2 चमचे ओलं खोबरं हलक्या रंगावर भाजून घेतलेलं आहे. 5 ते 6 लसूण पाकळ्या आहेत, त्या पण भाजून घेतलेले आहेत. 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा गरम मसाला आणि 2 कांदे बारीक कापून तेलावर भाजून घेतलेले आहेत. साहित्याची ओळख झालेली आहे, वळूया कृतीकडे. सर्वप्रथम आपल्याला हे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये भाजीसाठी जे वाटण्यासाठी जे साहित्य आपण घेतलेलं आहे ते या भांड्यात टाकून घ्यायचे. सुकं खोबरं, ओलं खोबरं हलक्या रंगावर भाजून घेतलेलं आहे. लसूण, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा गरम मसाला आणि हा भाजलेला कांदा. आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून हा मसाला बारीक करून घ्यायचा. आता आपलं वाटण वाटून तयार आहे, ते एका बाऊलमध्ये काढून घेऊया. वाटपाचं साहित्य चांगलं भाजून घेतल्यामुळे वाटपाला चांगला क्रिमिश कलर आलेला आहे आणि असंच वाटप आपल्याला हवं आहे. आता हे मी काढून घेते. चवळीच्या भाजीसाठी लागणारं वाटण तयार झालेलं आहे, ते मी आता बाजूला ठेवून देते. आता आपण भाजीच्या फोडणीसाठी लागणाऱ्या साहित्याची ओळख करून घेऊया. 200 ग्रॅम चवळी रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेली आहे. 1.5 चमचा तिखट मसाला, 1 छोटा चमचा हळद, कोथिंबीर, 1 चमचा काश्मिरी पावडर, 1 छोटा चमचा जिरं, 1 छोटा चमचा हिंग, 1 छोटा चमचा राई, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 मोठा बटाटा कापून घेतलेला आहे आणि तो पाण्यात ठेवलेला आहे. इथे 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. चवी पुरेसं मीठ, फोडणीसाठी तेल आणि गरजे पुरेसं पाणी. वळूया कृतीकडे. आता आपला कुकर चांगला तापलेला आहे, ह्याच्यामध्ये आपण फोडणीसाठी तेल ओतून घेणार आहोत. इथे मी फोडणीसाठी तेल ओतून घेते. या भाजीसाठी तेल थोडं जास्त घ्यायचं. आता आपण कांदा घालून घेऊया. कांदा आपल्याला चांगला लालसर रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. आता आपला कांदा चांगला लालसर झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण हा हिंग टाकून घेऊया. जिरं टाकते, राई, कढीपत्त्याची पानं. परत चांगलं हे ढवळून घ्यायचं आहे. आता आपला कांदा चांगला लालसर झालेला आहे, राई, जिरं, कढीपत्ता पण चांगली परतलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आलं किसून घ्यायचं. अर्धा इंचापेक्षा कमी मी आलं किसले. आता हे आलं सुद्धा आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचंय. कांद्याला कलर पण चांगला लालसर आलेला आहे आणि फोडणीला सुगंध सुद्धा खूप सुंदर येतोय. आता ही आपली फोडणी तयार झालेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्रथम हळद टाकून घ्यायची आहे. हा आपला मसाला आहे, घरगुती मसाला आहे. हा कलरसाठी काश्मिरी मसाला. थोडीशी कोथिंबीर आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायची आहे. आणि हा टोमॅटो सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे.
आता आपली फोडणी चांगली तयार झालेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्रथम चवळी आणि बटाटा परतून घ्यायचे आहे। बटाटा टाकून घेते। आता ही भाजी आपल्याला परत चांगली ढवळून घ्यायची आहे। चवळीची भाजी कुकर मध्ये मी याच्यासाठी बनवते आहे की जर आपल्याला सकाळी ऑफिसला जायचं असेल आणि डब्यामध्ये ही जी भाजी आपल्याला न्यायची असेल तर कुकर मध्ये भाजी बनवल्यामुळे आपला वेळ वाचतो। चवळी आणि बटाटा आता तेलामध्ये चांगले फ्राई झालेले आहे। आता ह्याला आपण वाटण लावून घेऊया। आता हे वाटण भाजीमध्ये आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचे। तेल सुटेपर्यंत ते आपल्याला परतून घ्यायचे। या मिक्सरच्या भांड्याला जे वाटण लागलेले आहे त्याच्यामध्ये आपण पाणी घालून ते वाटण परत आपण त्या भाजीमध्ये टाकून घेऊया। आता या भाजीमध्ये जे आपण पाणी टाकणार आहोत ते पाणी मी इथे गरम करून घेतलेले आहे कारण भाजी लवकर शिजावी। हे पाणी टाकते मी। तुम्हाला भाजी जशी पातळ घट्ट हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकायचं आहे। आता या भाजीमध्ये आपल्याला चवी पुरेसं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता या कुकरला झाकण लावून आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर आपल्याला 10 मिनिटे थंड करून घ्यायचं आहे। 10 मिनिटे झालेली आहेत। आता आपला कुकर थंड झालेला आहे, तो उघडून पाहूया। वाव, भाजीला कलर खूप सुंदर आलेला आहे आणि भाजी पण छान दिसते। भाजी अतिशय सुंदर झालेली आहे आणि भाजीला कलर सुद्धा खूप छान आलाय। आता आपली चवळीची भाजी तयार झालेली आहे, ती सर्व करून घेऊया। आता आपली रुचकर आणि चविष्ट अशी चवळीची भाजी तयार झालेली आहे, तर तुम्हीही करून बघा आणि मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नोटिफिकेशन बेल पण ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। आपल्या खाद्यप्रेमी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। साहित्याची यादी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, नक्की पहा। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा नवीन रेसिपींबद्दल तुम्हाला काही अपडेट्स हवे असतील तर इंस्टाग्रामवर माझा अकाउंट आहे me_neha, ते तुम्ही फॉलो करू शकता। तर असेच नवनवीन रेसिपींचे नवनवीन व्हिडिओ बनवतच राहू। तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये एका नवीन रेसिपी सह। तोपर्यंत वेगवेगळ्या रेसिपींचा स्वाद घ्या आणि स्वस्थ रहा।